कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळख असणारा शिरोळ मतदारसंघ आणि या शिरोळ मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज राजेंद्र बात्री आडावकर यांनी भरलेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत साहेब नमस्कार महाराष्ट्र आपलं स्वागत आहे खरं तर आज तुम्ही राजेश्री शाहू आघाडी हा समजा पक्ष स्थापन केला आणि या पक्षातून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय पहिली प्रतिक्रिया आज आम्ही तालुक्यातल्या तमाम जनतेची आणि तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज एकत्रित बैठक आम्ही बोलवलेली होती जवळपास पंचवीस हजार कार्यकर्ते ह्या सगळ्या बैठकीला उपस्थित होते या सगळ्या कार्यकर्त्यांनी च्या आदेशाप्रमाणे आज राजश्री शाहू विकास आघाडीतनं अर्ज भरला खर तर तुम्ही महाविकास आघाडीच्या काळात वैद्यकीय मंत्री देखील होता त्यानंतर माहितीला पाठिंबा मा दिला हा सगळा प्रवास काल कसा होता निश्चितपणे खालीच वर्षामध्ये ज्या महाविकास आघाडी होती महाविकास आघाडीला आपण पाठिंबा दिलेला होता महाविकास आघाडीने सुद्धा आपल्याला राज्यमंत्रीपद दिले होते आपण त्यांचे आभार व्यक्त केले तालुक्याच्या विकासासाठी ज्यावेळा मी अपक्ष म्हणून निवडून आलो सुद्धा पाठिंबा देत असताना सुद्धा जनतेची बैठक जाहीर बैठक घेऊन आपण ज्या आघाडीला पाठिंबा द्यायचा ही जनतेशी चर्चा करूनच आपण ठरलेलं होतो त्याप्रमाणे आपण त्यावेळेला शिवसेनेला पाठिंबा द्यायचा निर्णय झाला त्यावेळेपासून आजपर्यंत आपण शिवसेनेच्या पाठीशी मंत्री काळात प्रकारे या मतंघाचा विकास झालेला आहे निश्चितपणे दोन वर्षे अडीच वर्षातली दोन वर्षे ही सगळी कोरोना काळामध्ये गेली आणि दोन वर्षे कोरोना काळामध्ये गेल्यामुळं मला अधिक प्रमाणामध्ये ह्या तालुक्यामध्ये आरोग्याच्या सुविधेवर या तालुक्यामध्ये आपण लक्ष केंद्रित केलं आणि जवळपास आज साडेनऊशे बेडची व्यवस्था आपण ह्या तालुक्यात करतोय म्हणजे ह्याचा निश्चितपणे मला आनंद आहे माझ्या मतदारसंघासाठी म्हणून आरोग्य खात्याचा उपयोग झाला आणि विशेषतः कोरोना काळामध्ये राज्यामध्ये फिरायला मिळालं सर्वसामान्य लोकांच्या सुख म्हणजे अडचणीच्या काळामध्ये मदत करायला मला संधी मिळाली त्याबद्दल मी मनस्वी समाधानी खरं तर त्यानंतर एकनाथ शिंदेने बंद केला आणि तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठिंबा काय नेमकी भावना होती मी शिवसेनेच्या पाठीशी राहिलो पहिल्या मा, माझ्या काय जनतेने मला सांगितलं होतं की शिवसेनेला आपण सत्ताधारी गटाला पाठिंबा देऊ आणि शिवसेनेला आपण पाठिंबा देऊ त्याप्रमाणे मी शिवसेनेला पाठिंबा दिला तर आता तुम्ही अपक्ष गेल्या वेळ लढला जनतेने तुम्हाला भरभरून प्रसाद दिला यावेळी अपक्ष लढणार आणि तुम्ही मात्र तुम्ही एक नवीन पक्ष स्थापन केलेला आहे काय नेमकी आहे निश्चितपणे नवीन पक्ष स्थापन झालेला आहे मला निश्चितपणे खात्री आहे की महायुतीसुद्धा की ज्या विश्वासानं आपण अडीच वर्ष निस्वार्थीपणे अडीच वर्ष जे महायुतीला आपण पाठिंबा दिला आहे ते सुद्धा आपल्याला पाठिंबा देतील असा दे मला विश्वास आहे काय बोलणं आहे याबद्दल अजून काय माझं बोलणं झालं <laughs> नाही पण विश्वास निश्चितपणे जनतेमध्ये विश्वासार्हता ही ठेवावी लागते आणि विश्वासार्हता ठेवतील अशी अपेक्षा आहे मतदारसंघात कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक थांबणार तालुक्याच्या विकासाचा पाठिंबाचा झालेला पाच वर्षाचा विकास आणि पुढच्या होणाऱ्या विकास विकासाच्या संदर्भातच ही निवडणूक ही शिरो तालुक्याची येणारी निवड ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक आहे खर तर कशा प्रकारे मतदारसंघाचा विकास आमच्या डोळ्यासमोर समोर एक तर कृषीमध्ये काही सुधारणा करायला पाहिजे शारपेड जमिनीचा प्रश्न आहे आमच्यामध्ये त्यामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सरकारमध्ये नवीन जी आर काढून त्याला धोरण ठरवून घेतलं आनंद रस्त्याचे विषय आहेत त्याचं धोरण ठरवून घेतलं आरोग्य विषयावर आपण आता काम करतोय त्याचं धोरण ठरवून घेतलं रोजगाराचा नवीन हे तरुण पिढीला रोजगाराचा प्रश्न आहे त्यासाठी म्हणून आपण एम आय डी सीची मंजुरी आपण करून घेतली तालुक्यामध्ये असे अनेक प्रश्न हे सगळ्या घटकांचे जे जे प्रश्न आहेत व्यापाऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत उद्योग उद्योजकांचे प्रश्न वेगळे आहेत आहेत उद्योजकांचं हित पोल्युशनच्या पाण्याचा प्रश्न आहे पंचिंगीच्या प्रदूषणाचा प्रश्न आहे ह्यासाठी म्हणून मी आता सी टी पी शासनानं मंजुरी दिली आहे पार्वतीला दिली आहे बाकीचे इचलकरण दिले ते कामं लवकरात लवकर कशा पद्धतीने पूर्ण कर की जेणेकरून त्याचा परिणाम आमच्या पंचिंगीच्या प्रदूषणावर होणार नाही आणि आमच्या लोकांना सुद्धा त्या पंचिंगा प्रदूषित न झाल्यामुळे चांगल्या पद्धतीचं पाणी मिळेल अशा अनेक गोष्टी अजून आहेत की त्या करण्यासारख्या आहेत महापुराचा विशेषतः महापुराचा सातत्यानं प्रश्न आहे महापुराच्या सुद्धा आता जागतिक बँकेनं त्याला मंजुरी दिली ते काम प्रगतीपदावर लोक कायमस्वरूपी जीवन आला की लोकांच्या मनामध्ये एक धडकी बसते की महापुरामध्ये ह्या वर्षी काय परिस्थिती होईल तो ते राबवायचा आहे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत हे सगळ्या राबवण्याचं विशेषतः कॅन्सरच्या रुग्णांची आता संख्या ही वाढते कॅन्सर रुग्णामध्ये त्याला तालुक्यामध्येच कशा पद्धतीनं कॅन्सर रिसर्च सेंटर हॉस्पिटल आपल्याला कसं उभारता येईल ह्या दृष्टीनं सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत की जेणेकरून कॅन्सरच्या रुग्णावर आज बाहेर जाऊन आपल्याला जो उपचार घ्यावा लागतो ती खर्चिक सर्वसामान्य माणसाला की परवडत नाही ती ते त्याला सुविधा करून देणं महात्मा फुले योजना असतील मुख्यमंत्री सहायता निधी ह्यातनं सामान्य माणसाला आरोग्याचा प्रश्न सोडवणं आणि व्यक्तिगत लाभाच्या ज्या राज शासनाच्या ज्या योजना आहेत राज्य शासनाच्या असतील केंद्र शासनाच्या असतील त्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचं आज सुद्धा लाडक्या बहिणीचे लाभार्थी एक लाख पाच हजार लाभार्थी हा आम्ही जिल्ह्यामध्ये सगळ्यात हायेस्ट आणि सगळ्यात फास्टेस्ट आम्ही एक लाख पाच हजार आज म्हणजे लाभार्थी भगिनी आज आम्ही त्यांना लाभ ठिकाणी देतोय त्याचबरोबर जवळपास सव्वा लाख भगिनी आज आमच्या वेगवेगळ्या म्हणजे लाडक्या बहिणीचा ते बाकीच्या इतर ज्या संजय गांधी निराधार बाकीच्या ज्या योजना आहेत त्याचा असं जवळपास सव्वा लाख भगिनी आमच्या ह्या टोटल ह्या सगळ्या शासनाच्या वैयक्तिक ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेतात आणि जवळपास आमची एक लाख सदुसष्ट हजार एकंदरीत महिलांची संख्या ही अठरा वर्षाच्या वरची आमच्या तालुक्यातल्या म्हणजे जवळपास पंच्याऐंशी टक्के महिलांना आज आम्ही ह्या शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला के लाडक्या के बहिणींचा लाडक्या आमदाराला पाठिंबा निश्चितपणे राहील तर यापूर्वी या मतदारसंघात जातीय राजकारण देखील समोर आलं होतं आणि आता तुम्ही आता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे कसं बघताय याकडे निश्चितपणे शिरोड तालुक्याला किंवा विकास म्हणजे काय असतो ही गेल्या पाच वर्षामध्ये ही समजवण्याचा आपण प्रयत्न वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून आहे निश्चितपणे तालुका हिच्यावर तालुका प्रभावित हे विकास कामांवर प्रभावित होऊन इथून पुढच्या काळामध्ये विकास कामालाच या तालुक्यातली जनता ही मतदान करेल असा मला विश्वास आहे जातीय राजकारणाकडे लोक दुर्लक्ष करतात शंभर टक्के तर या मतदारसंघात अजून विरोधी आघाडीकडून उमेदवार जाहीर झालेला नाही मात्र संभाव्य उमेदवार म्हणून गणपतराव पाटील असतील किंवा उल्हास पाटील असतील यांची नावे चर्चेत आहेत कसं बघता याकडे निश्चितपणे लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला असेल किंवा प्रत्येकाला ज्याला इच्छुक जो मतदार म्हणून पात्र आहे त्याला प्रत्येकाला निवडणुकीला राहण्याचा अधिकार आहे निश्चितपणे ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पक्षाचे जे काही धोरण ठरलं त्याप्रमाणे ते राहतील खरं तर या मतदारसंघात नवीन जी महाशक्ती परिवर्तन आघाडी निर्माण झालेली आहे तिसरी आघाडी याचाही उमेदवार देण्याची शक्यता आहे काय वाटतंय एकंदरी निश्चित मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाला आपला अधिकार आहे आपली संघटना वाढवायचा अधिकार आहे पक्ष वाढवायचा अधिकार आहे निवडणुकीच्या निमित्तानं आजमावण्याचा आपल्या किती मतदार आपल्याबरोबर आहेत लोकांची काय मानसिकता आहे हे आजमावण्यासाठी म्हणून निवडणुका ह्या लढवल्या पाहिजेत असं माझं मत आहे त्या पद्धतीने सगळ्या पक्षांनी निवडणूक लढवली पाहिजे राजशेट्टी जर उमेदवार असेल तर कोण कोणी कुठलाही पक्ष असला तर व्यक्तिगत असा कोणाचा व्यक्तिगत वे, व्यक्त सुद्धा सगळ्या पक्षांनी निवडणूक लढवली पाहिजे आपल्या आपली किती आपल्या पक्षाचे विचार हे लोकांच्या पर्यंत गेलेत किती किती खोलवर रुजलेत हे सगळ्यांनी त्याच्यामुळे अंदाज आपल्याला येतो की लोकांच्या मध्ये आपण जे आपले विचार आहेत आपल्या पक्षाचे विचार आहेत हे रुजले का नाही याचा खर तर तुम्ही शिवसेनेत होता मात्र नवीन पक्ष काढा किंवा आपला पक्षात हवा असं काय वाटलं आणि तू पक्ष काढला काय काय पक्ष असावा आपला आपला एक स्वतंत्र पक्ष असावा अशा पद्धतीची भूमिका आहे या सगळ्या कारण माझ्याकडं माझ्याकडं माझ्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत ते काही वेगळ्या पक्षामध्ये आहेत काही गटामध्ये आहेत अशा पद्धतीचा वेगवेगळ्या त्यांना सगळ्यांना वाटतं की बाबा हा माणूस आपला आहे आपला माणूस असला की आपल्या आपल्या आयडेंटिटीवर राहावा त्यामुळे पक्ष काढायची गरज असते खरं तर आपल्या मतदारसंघात आपण अनेक दौरे केले लोकांना प्रसार आणि आज भरला भरलाय रॅली देखील काढली कसा लोकांचा पोस्ताव होता जवळपास पंचवीस हजार लोक हे सगळ्या सकाळपासून ह्या रॅलीमध्ये होते निश्चितपणे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याशिवाय एवढे लोक हे चार दिवसाच्या नोटीसवर पंचवीस हजार लोक एकत्रित येत आहेत ह्याच गणे हे आहे की तालुका आता विकासाच्या गतीकडे चाललेला आहे खरंतर महाजी आपल्याला पाठिंबा मनाला असा तुम्ही म्हटलेला आहे आज फॉर्म भरलेला आहे विजयची कितीतरी खात्री आहे कसा विसरत आहे मी पाठिंबा आहे म्हटलेला नाही पाठिंबा मिळेल अशा व्यक्ती केलेली आहे मी अशा व्यक्ती केलेली आहे निश्चितपणे माझा विजय हा पक्का होईल या तालुका हा विकासाची यावेळा कास धरेल असा मला शंभर टक्के विश्वास आहे धन्यवाद साहेब नवराष्ट्र बोलल्याबद्दल तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे आणि नक्कीच ही शिरोळ तालुक्याची जनता आहे ती आपल्या पाठीशी आपला विजय निश्चित होईल असा विश्वास यावेळी राजेंद्र पाटील याडावकर व्यक्त केलेला आहे श्री कानपाडीत नवराष्ट्र शिरोड कोल्हापूर